फक्त 3 लाखात? हो, फक्त 3 लाखात व्यवसायासाठी गाळा तोही औरंगाबाद शहरात आणि रेडी पोझिशन देखील. हायटेक बिझनेस सिटी मध्ये आपल्या व्यवसायासाठी गाळा बुक करा 22 मार्च पर्यंत आणि मिळवा लॅपटॉप मोफत. लघु उद्योजकांसाठी सुवर्ण संधी, 70% सबसिडी, कर्ज सुविधा देखील उपलब्ध. 226 गाळ्यांच्या सर्व सुविधा युक्त हायटेक प्रकल्प. आमचा पत्ता वंश ग्रुप अजंता फार्मा समोर चिकलठाणा, MIDC औरंगाबाद. मोबाईल 93250 13550. फक्त 3 लाखात? हो, फक्त 3 लाखात व्यवसायासाठी गाळा तोही औरंगाबाद शहरात आणि रेडी पोझिशन देखील. हायटेक बिझनेस सिटी मध्ये आपल्या व्यवसायासाठी गाळा बुक करा 22 मार्च पर्यंत आणि मिळवा लॅपटॉप मोफत. लघु उद्योजकांसाठी सुवर्ण संधी, 70% सबसिडी, कर्ज सुविधा देखील उपलब्ध. 226 गाळ्यांच्या सर्व सुविधा युक्त हायटेक प्रकल्प. आमचा पत्ता वंश ग्रुप अजंता फार्मा समोर चिकलठाणा, MIDC औरंगाबाद. मोबाईल 93250 13550. नमस्कार, मी प्रियंका गडवे, MCN बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मनपा मुख्यालयात कोरोना गो बॅगची गुढी. देशावर कोरोनाचे संकट असल्याचं लक्षात घेत शहरवासियांनी घरातच राहून केला गुढीपाडवा सण साजरा. महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला कोरोना हद्दपार करण्याचा संकल्प. एकवीस दिवसाच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर बाजारात उसळली गर्दी. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची दुकानावर तोबा गर्दी. नऊ ठिकाणी सुरू असलेल्या स्क्रीनिंग सेंटरवर 1 लाख नागरिकांची करण्यात आली आहे स्क्रीनिंग. शहराच्या बाहेरून आलेल्यांची करण्यात येत आहे स्क्रीनिंग. एकवीस दिवसांच्या लॉकडाऊन आणि संचारबंदीने रस्त्यावर शुकशुकाट, तर जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नागरिकांची गर्दी. कोविड 19 या आजाराला आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली होती. या आदेशाला न जुमानता अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली आज शहरातील जाधव मंडी येथे अफाट गर्दी दिसून आली. कोविड 19 हा रोग संसर्गजन्य असून एक दुसऱ्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्याचा प्रसार होतो. हा प्रसार टाळण्यासाठी पंतप्रधानांनी देशभरामध्ये 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या. यामध्ये दवाखाने, औषधी दुकाने तसेच भाजी मार्केट यासारख्या अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. याचाच गैरफायदा घेत आज शहरातील प्रमुख भाजी मार्केट, जाधव मंडी या ठिकाणी भाजी खरेदीसाठी नागरिकांनी अफाट गर्दी केली असल्याचं दिसून आलं. या गर्दीला थांबवण्यासाठी मार्केट कमिटी प्रशासनाच्या वतीनं कोणतेच प्रयत्न झालेले दिसत नव्हते. अशा अफाट गर्दीतही भाजी विक्रेते हे जीव धोक्यात घालून आपला व्यवसाय करत होते. आपले जीव हे अमूल्य असून यावेळेस जीवन जगण्यापेक्षा जीवन वाचवावे हे आजच्या घडीला तरी गरजेचे असल्याचं आवाहन MCN न्यूज करत आहे. कोरोना व्हायरसचे गांभीर्य लक्षात घेऊन औरंगाबादकरांनो गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे आणि आपल्या परिवाराचे प्राण वाचवावे, तसेच घरी राहून सरकारला सहकार्य करावे, हीच आजची खरी गरज आहे. सर्व शेतकरी बांधवांना, व्यापाऱ्यांना, सर्वांना, सर्व जनतेस पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व जनतेला विनंती करण्यात येते की विशेष करून मार्केट यार्डामधील कोरोनासाठी प्रतिबंध उपाय म्हणून विषाणूचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी देशाचे पंतप्रधान यांनी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन केलेलं आहे आणि या ठिकाणी या राज्यामध्ये अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारनं उपाययोजना केलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी मी आज मार्केट यार्डात सकाळी 9 वाजता राऊंड मारवला असता मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी आढळून आली आणि ही गर्दी अनावश्यक गर्दी. खरं तर व्यापारी असन, शेतकरी असन, ग्राहक असन, खरेदीदार असन यांनी माल घेतल्या लगेच बाजूला निघून जायला पाहिजे. गाड्यावाले पण रस्त्यात गाड्या लावतात आणि ह्या अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी बाजार समिती सर्व प्रयत्न करत आहेत. परंतु तरी सुद्धा जाणीवपूर्वक काही लोक त्या ठिकाणी गर्दी करत आहेत. आम्ही काल पोलीस प्रशासनाला सुद्धा पत्र दिलेलं आहे.
या ठिकाणी अनावश्यक गर्दी होत असेल तर ती आपण आपल्या पोलीस बळाचा वापर करून ती गर्दी थांबवण्याचा प्रयत्न करावा. हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडवा सण कोरोनाच्या सावटाखाली साजरा करण्यात आला. घरोघरी गुढी उभारून आणि गोडधोड जेवण करून नववर्षाचे स्वागत शहरवासियांनी केलंय. कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे, त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम करण्यात आले नाही. पाडवा पहाट, सार्वजनिक मिरवणूक, सार्वजनिक गुढी पूजन रद्द करण्यात आल्याने गुढीपाडवा घरी थांबून साजरा करा आणि घराबाहेर पडू नका असे आवाहन राज्य सरकारने केले होते. त्यानुसार आज कोरोनाला हरवण्याच्या संकल्पाची गुढी आज शहरवासियांनी उभारली असून नववर्षाच्या दिवशी होणारी वाहन खरेदी, सोने खरेदी, कापड खरेदी बंद झाल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. पारंपरिक पद्धतीने सकाळी 11 वाजेपूर्वीच गुढीपूजन शहरवासियांनी केले आणि घरी थांबूनच हा सण साजरा केलाय. आज गुढीपाडव्याचा सण आहे. आम्ही अगदी साध्या पद्धतीने गुढीपाडवा केलेला आहे. घरात गुढी उभवली, गाठीसुद्धा नाही, साखरेचा नवे दाखवलेला आम्ही. आणि कारण की आपल्या देशावर एवढं मोठं संकट आलेलं आहे, ते संकट जाण्यासाठी म्हणून साध्या पद्धतीने देवाला साकडं घातलं आहे की आम्ही आमच्यावरचं संकट जाऊ द्या, आम्ही पुढचं वर्ष आम्ही खूप चांगल्या तऱ्हेने हा सण साजरा करू. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये कोरोना गो बॅकची गुढी उभारली आणि या संकटाच्या घडीत लोकांनी घरी राहून हा सण साजरा केल्याबद्दल शहरवासियांचे आभार देखील मानले. हिंदू संस्कृतीनुसार गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी साजरा करण्यात येतो. या दिवशी घरोघरी गुढी उभारून आणि गोडधोड जेवण करून नववर्षाचे स्वागत करण्यात येते. तसेच सार्वजनिक ठिकाणीही गुढी उभारण्यात येते. परंतु यावेळेस देशावर कोरोनाचे सावट असल्यामुळे सर्व नागरिकांनी हा सण घरातच राहून साजरा केला. याच धर्तीवर शहराचे प्रथम नागरिक नंदकुमार घोडेले यांनी महानगरपालिका मुख्यालयात कोरोना गो बॅकची गुढी उभारली आणि शहरातून नव्हे तर देशातूनच कोरोना या आजाराला हद्दपार करण्याचा संकल्प घेतलाय. यावेळी डॉक्टर नीता पाडळकर, संजीव सोनार, डॉक्टर मनीषा, डॉक्टर सकलेचा आणि अशोक कांबळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. आज गुढीपाडवा सर्वात मोठा सण, नवीन वर्षाची सुरुवात, साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त. आपण बघतो की या सणावर आज सावट आहे. कोरोना व्हायरससारख्या एका भयानक आजाराचं संकट आहे, कोरोना आजाराचं. आणि मला वाटतं आज संपूर्ण देशभर गुढी उभारून अत्यंत आनंदात, जल्लोषात हा सण साजरा होत असतो. यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. आज आपण बघतो की शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये संचारबंदी लागू आहे, लॉकडाऊन आहे. आज रस्ते निर्मनुष्य झालेले आहेत, बाजारपेठा बंद आहेत, कोणी घराच्या बाहेर निघत नाही आहे. एकतर आपल्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना शहरवासियांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. जसं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केलं, घरात बसा, सुरक्षित राहा आणि या आजाराचा सामना करा. हे युद्ध आहे, हे युद्ध आपल्याला जिंकायचं आहे आणि हे युद्ध जिंकण्याकरता महानगरपालिका सज्ज आहे. आज आपण बघतो आहे, आम्हीसुद्धा महानगरपालिकेने गुढी उभारली आहे. गुढी उभारली आहे करोना मुक्तीची. गुढी उभारताना संकल्प केला आहे, करोना हद्दपार हो. गुढी उभारताना मनापासून एक दृढ निश्चय केला की आम्हाला करोना व्हायरससारख्या आजाराचा सामना करायचा आहे, हे युद्ध करायचं आहे आणि तो जिंकण्याचा आम्ही संकल्प केला आहे. बँक ऑफ फायनान्स आणि वित्तीय संस्थांनी कोरोनाचे संकट लक्षात घेता कर्ज वसुलीचे हप्ते पुढे ढकलावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होऊन सुतासारखे सरळ करेल असा इशारा मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिलाय. नमस्कार, आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना